नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। एकाचे 4 कारखाने होत असताना या मतदारसंघात शेतकऱ्याला विकासापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले। 35 वर्षात पाणंद रस्ते दर्जेदार विकसित होणे आवश्यक होते, मात्र शेतकरी हा कायम चिंताग्रस्त राहिला पाहिजे अशी खबरदारी आमदारांनी घेतली, हे दुर्दैवी आहे असे मत सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष व 283 इस्लामपूर विधानसभा निवडणूक प्रमुख निशिकांत भोसले पाटील दादा यांनी व्यक्त केले। बावची येथे 7,80,84,000 तर कोरेगाव येथे 1,08,00,000 व घोटकिंडी येथे 81,00,000 रुपये निधीतून विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी भाजपा इस्लामपूर विधानसभा संयोजक प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, युवा मोर्चा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, तालुकाध्यक्ष निवास पाटील, महिला आघाडी अध्यक्ष सुरेखाताई जगताप, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रवीण माने, संघटन सरचिटणीस संदीप सावंत, दादासाहेब रसाळ, ओबीसी मोर्चा अध्यक्ष मधुकर हुबाले, यदुराज थोरात प्रमुख उपस्थित होते। निशिकांत भोसले पाटील म्हणाले, येथील शेतकरी ऊस पिकवतो म्हणून आज वाळवा तालुक्यातील साखर कारखानदारी उभी आहे। एकीकडे एकाचे 4 कारखाने झाले तर दुसरीकडे शेतकऱ्यांची प्रगती खुंटली आहे, याला येथील विद्यमान आमदार कारणीभूत आहेत। त्यांनी इतके वर्षे आमदार आणि राज्य मंत्रिमंडळात महत्वाची पदे भूषवली आहेत, परंतु त्यांना त्यांच्या मतदारसंघातील पाणंद रस्त्यांचा प्रश्न निकाली काढता आला नाही, कारण इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील पाणंद रस्त्यांची अवस्था जैसे थे आहे। शेतकऱ्यांना या रस्त्यांवरून ये जा करताना, खते, धान्य आदींची वाहतूक करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे, हे येथील शेतकऱ्यांचे दुर्दैव्य आहे। यावेळी बावची येथे वाळवा तालुका भाजपा कोषाध्यक्ष रणजित माने, युवा मोर्चा संघटन सरचिटणीस विश्वजित पाटील, ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष विक्रांत गुरव, शैलजाताई खोत, पोपट सुतार, संतोष जाधव, प्रशांत पाटील, सचिन पाटील, रोहित सुतार, मधुकर खाडे, राजेंद्र राणे, आकाश पाटील, तर कोरेगाव येथे वाळवा तालुका उपाध्यक्ष गजानन पाटील, अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष वाहिद मुजावर, कोरेगाव भाजपा अध्यक्ष दीपक पाटील, रंगराव पाटील, रसूल मुजावर, राजाराम पाटील व गोटखिंडी येथे हुतात्मा दूध संघ उपाध्यक्ष भगवानराव पाटील भाऊ, माजी उपसरपंच नंदकुमार पाटील, दादासाहेब पाटील, अभिजित घरे, माजी संचालक हुतात्मा बँक AR थोरात यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाणंद रस्त्याच्या शुभारंभ प्रसंगी अनेक युवक ग्रामपंचायत मधील भ्रष्ट कारभार, हुकुमशाही, शेतकऱ्यांची पिळवणूक जाणीवपूर्वक देत असलेल्या त्रासाबद्दल मनोगतातून आवाज उठवत आहेत। यावर निशिकांत दादांनी, तुम्ही साथ द्या, तुमच्या केसाला व स्वाभिमानाला धक्का लागणार नाही, याची जबाबदारी मी घेतो असा विश्वास दिला। यावेळी टाळ्या व शेट्ट्यांचा कडकडाट झाला। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर।